परंतु तुम्ही वारंवार महिलांच्या बाबतीत जर काही चुकीचं बोलायला लागला तर मग आम्ही तुम्हाला सोडणार नाही आश्रम शाळेला विरोध नाही इंदुरीकर जेव्हा कधी शाळेत भेट द्यायला बोलवतील आनंदाने जाईन त्यांनी घाबरून आपण बघितलं असेल की युट्यूबवरचे अनेक व्हिडिओ डिलीट केले त्यानंतर अनेक कीर्तन ते जे करतात त्याच्यामध्ये शूटिंग करायला परवानगी नाहीये मोबाईलचं शूटिंग कोणी करू को शकत नाही अनेकदा सोशल मीडियावर इंदुरीकर महाराजांचे समर्थक असं म्हणतात की ताई तुम्ही इंदुरीकर महाराजांचं काम बघून टीका करत नाही त्यांचं एकदा आश्रमात या त्यांचं काम बघा त्यानंतर तुम्ही त्यांच्यावर टीका करा अशी वेळ आली त्यांच्या आश्रम पाहायची वेळ आली किंवा महाराजांनी आमंत्रित केलं त्यांना भेटायला तर त्यांना भेटणार का इंदुरीकरांना त्यांनी जे आश्रमशाळेचं काम सुरू केलंय मी सुरुवातीपासून सांगतेय जे कोणी चांगलं काम करतं नक्कीच त्या बाबतीत आप त्यांना आमचा विरोध नाही त्यांनी अनाथ आश्रमचं जे काही काम सुरू केलेलं आहे निश्चितच ते चांगलं आहे परंतु तुम्ही कीर्तन कीर्तनामध्ये ते मानधन घेऊ दे त्यालाही आमचा विरोध नाहीये परंतु तुम्ही वारंवार महिलांच्या बाबतीत जर काही चुकीचं बोलायला लागला तर मग आम्ही तुम्हाला सोडणार नाही आम्ही तुम्हाला बोलणार कारण तुम्ही वारंवार सासू सुनेचं भांडण लावण्याचं काम असू दे म कॉलेजच्या मुलींविषयी चुकीचे संदेश जे आहेत ते बाहेर पोचवणं असू दे किंवा एखादी महिला कशी कमी लेख कमी लेखलं जाईल महिलेला अशा पद्धतीचे जे आशय असतात ते त्यांच्या कीर्तनात असतात आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा काही अशी संधी मिळते किंवा जे असं काही ये कानावर येतं त्या वेळेला इंदुरीकरांना विरोध होतो आश्रमशाळेला विरोध नाही इंदुरीकर जेव्हा कधी आश्रमशाळेत भेट द्यायला बोलवतील आनंदाने जाईल बाकीचा विरोध हा कीर्तनकार म्हणून त्यांना आहे किंवा कीर्तनात त्यांनी ज्या पद्धतीनं कॉमेडी किंवा महिलांचा अपमान त्यांनी कधी मला जर आश्रमशाळेत आमंत्रण दिलं तर आवर्जून एक भाऊ म्हणून इंदुरीकरांबरोबर तिथं नक्की जाईल कधी महाराजांशी तुमची समोरासमोर कधी भेट झाली का कधी असं आले का समोरासमोर नाही इंदुरीकरांची आणि माझी अजून तरी समोरासमोर भेट झाली नाही एका कीर्तनात जेव्हा आम्ही महिलांचा विषय घेतला होता आणि त्या कीर्तनात पुण्यामध्ये त्यांना जाब विचारायला मी जाणार होते तर तेव्हा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता मला आधीच पोलिसांनी जे आहे ते इथे नोटीस दिलेली होती त्यामुळं तेव्हा समोरासमोर कदाचित भेट झाली असती पण आमची कधी भेट झाली नाही मला त्यांना सांगायचं की भेट झाली किंवा नाही झाली आत्ता मध्यंतरी आमची आंदोलनं झाल्यानंतर त्यांनी घाबरून आपण बघितलं असेल की यूट्यूबवरचे अनेक व्हिडिओ डिलीट केले त्यानंतर अनेक कीर्तनं ते जे करतात त्याच्यामध्ये शूटिंग करायला परवानगी नाही आहे मोबाईल शूटिंग कोणी करू को शकत नाही हा आमचा असलेला दबदबाच त्यांच्यावर आहे परंतु अधूनमधून जर काही असं परत महिलांविषयी बोललं तर इंदुरीकरांवर बोलणं जे आहे ते मला वाटतं की मी योग्यच करते प्रसिद्धीसाठीचा वगैरे काही संबंधच येत नाही उलट आमच्यामुळे इंदुरीकरांना प्रसिद्धी, सा आम इंदुरी प्रसिद्धी मिळत असते